कुपवाडमधल्या खारेमाळा परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. कुपवाड शहरातील खारेमाळा परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला. या भागातील भाजपच्या नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेविका सोनाली सागरे, नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी विशेष प्रयत्न केलेत. रस्त्याचे काम होत असताना नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कामाचा प्रारंभ खारेमाळ्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला, तर नामफलकाचे अनावरण आमदार गाडगीळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संयोजन अष्टविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश निर्मळे, योगेश करंदीकर, नितीन शिंदे, प्रतीक गड्डेंनावर, सुधीर पाटील, गोमटेश पाटील, विनायक काटे, शुभम यनगुर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी अशोक खोत, दीपक माने, लिंगाप्पा सौदी, प्रकाश कोष्टी यांच्याबरोबरच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. झाला नव्हता माननीय दादांच्यामुळे या परिसराचा अंतर्गत रस्ते संपूर्ण इथं ह्या खारेमाळ्यातले धरलेले आहेत, त्यामुळं ह्या भागाचा विकास दादाच्या माध्यमातून होत असून येथील नागरिक सर्व या कार्यक्रमानिमित्त उद्घाटनाच्या सर्व एकदम खुश आहेत. आणि दादानंसुद्धा आश्वासन दिले काम दर्जेदाराने चांगल्या पद्धतीने होईल. मी दादाचं प्रभाग आठच्या सर्व नागरिकाच्या महिलांच्या वतीनं मी आभार मानतो की दादाने एवढा मोठा आम्हाला निधी दिला. आज या ठिकाणी दादाच्या आमदार फंडातून 3 ठिकाणची उद्घाटनं झाली आणि माझ्या स्थानिक स्वराज्य निधीतून 2 ठिकाणची आज उद्घाटन झाली. अशी भव्य अशी 5 उद्घाटन प्रभाग 8 मध्ये पहिल्यांदाच होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात काम होत आहे.